अनेक दिवसांपासून सकाळच्या शपथविधीची चर्चा होती, अखेर त्यावरती तुम्ही आज बोललेल्या की शरद पवारांना याची कल्पना होती आणि त्याच्या संदर्भात तुम्ही आता खुलासा केलेला आहे, काय आपलं एकंदरीत म्हणणं? मी एवढंच सांगितलं त्या संदर्भात की आमची चर्चा ही पवार साहेबांशी झाली होती, बाकी सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही अजितदारांना विचारा, त्या मला का विचारता? त्यांच्या मान्यतेनेच म्हणजे सकाळचं शपथविधी, ते तुम्ही अजितदारांना विचारा ना, ते मला का विचारता? अजितदारांकडून वारंवार याच्यावरती उत्तर देण्यात टाळल्या जातं, मग ते ज्यावेळेस उत्तर देतील त्यावेळेस उरलेलं उत्तर? अनेक दिवसांपासून सकाळच्या शपथविधीची चर्चा होती, अखेर त्यावरती तुम्ही आज बोललेल्या की शरद पवारांना याची कल्पना होती आणि त्याच्या संदर्भात तुम्ही आता खुलासा केलेला आहे, काय आपलं एकंदरीत म्हणणं? मी एवढंच सांगितलं त्या संदर्भात की आमची चर्चा ही पवार साहेबांशी झाली होती, बाकी सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही अजितदारांना विचारा, त्या मला का विचारता? त्यांच्या मान्यतेनेच म्हणजे सकाळचं शपथविधी, ते तुम्ही अजितदारांना विचारा ना, ते मला का विचारता? अजितदारांकडून वारंवार याच्यावरती उत्तर देण्यात टाळल्या जातं, मग ते ज्यावेळेस उत्तर देतील त्यावेळेस उरलेलं उत्तर?